नमस्कार, गुड आफ्टरनून। मी माधुरी दत्तात्रय काळे, बीपीएड कॉलेजची शिक्षक विद्यार्थिनी। आज तुम्हाला बॉक्सिंग या खेळाबद्दल माहिती सांगणार आहे। बॉक्सिंग हा एक इंडिव्हिज्युअल म्हणजेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये मोडतो। बॉक्सिंग हा कॉम्बॅट गेम म्हणून ओळखला जातो। कॉम्बॅट गेम म्हणजे काय? तर कॉम्बॅट गेममध्ये सगळे काही फायटिंगचे गेम असतात ते कॉम्बॅट गेममध्ये येतात। बॉक्सिंग हा खेळ रिंग मध्ये खेळला जातो। रिंग म्हणजेच काय? आतमध्ये मॅट असते व चारही बाजूने त्याला दोरीने बांधलेले असते। अशा रिंग मध्ये खेळला जातो। बॉक्सिंग मध्ये एक स्वतः खेळाडू व एकाचा अपोनेंट असे दोन प्लेयर खेळले जातात। त्याला एक रेफरी असतो व चार जजेस असतात। चार जजेस हे रिंगच्या चारही बाजूने बसलेले असतात। त्यांचा डिसिजन हा फायनल डिसिजन हा मानला जातो। बॉक्सिंग हा गेम 3 मिनिटाचा असतो। 3 मिनिटाचे 3 राऊंड हे खेळायचे असतात। यामध्ये तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर तसेच राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अशा स्तरानुसार या खेळाचा वेळ मर्यादा व या खेळाचे राऊंड हे वाढत जातात। बॉक्सिंग या खेळामध्ये अनेक बॉक्सर्स जे भारताला विविध प्रकारचे म्हणजे ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड असे मेडल मिळवून दिले आहेत। त्यामध्ये महिला बॉक्सर मेरी कॉम यांचे नाव अग्रस्थानी आहे। आता आपण बॉक्सिंगच्या साहित्याबद्दल व पोषकाबद्दल माहिती घेणार आहोत। साहित्य म्हणजे काय? तर बॉक्सिंगसाठी काय काय साहित्य लागतं? जसं क्रॅप बँडेज, माउथ गार्ड, हेड गार्ड, ग्लव्स, हे सगळं बॉक्सिंगचं महत्वाचं साहित्य आहे। त्यामध्ये हेडगार्ड कंपल्सरी नसतं का? तर हे वयोगटानुसार हेडगार्ड दिले जातात। आता आपण बॉक्सिंगमध्ये कोणतं साहित्य लागतं व त्याचा मुलांचा व मुलींचा पोशाख कसा असतो याची माहिती घेणार आहे। बॉक्सिंग साहित्यामध्ये आपल्याला माउथ गार्ड म्हणजे जे आपल्या दातांचं संरक्षण करतं, एखादा पंजा आपल्या दातावरती आला त्याच्यामुळे दातांचं संरक्षण होतं त्याला माउथ गार्ड असे म्हणतात। हेडगार्ड हे पूर्ण डोक्याचं असतं, ते डोक्याला लावलं जातं। एक क्रॅप बँडेज असतं ज्या पूर्ण हाताला गुंडाळलं जातं, हातापासून ते मनगटापर्यंत एवढं गुंडाळलेलं असतं। आणि ग्लव्स हे क्रॅप बँडेज घातल्यानंतरच ग्लव्स घातले जातात। ते सगळं मी तुम्हाला याच्या पुढे दाखवणारच आहे। आता आपण बॉक्सिंगच्या पोशाखाबद्दल माहिती घेऊ। बॉक्सिंगचे पोशाख हे 2 रंगाचे असतात, एक लाल कलर आणि एक निळा कलर, त्यालाच आपण रेड कॉर्नर व ब्ल्यू कॉर्नर असे म्हणतो। यामध्ये मुलींचा जो पोशाख असतो तो हाफ स्लीवचं शर्ट असतं व गुडघ्यापर्यंत पॅन्ट असते। त्यामध्ये पॅन्टचं जे इलेस्टिक हे ब्रॉड असतं म्हणजे मोठं असतं आणि हे पांढऱ्या कलरचं असतं। मुलांच्या कॉस्ट्युममध्ये जी मुलींचं टी शर्ट असतं तशीच मुलांची सँडो असते व खालचा पॅन्टचा व इलेस्टिकचा भाग हा सारखा असतो। आता आपण यानंतर बॉक्सिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या शूज बद्दल आपण माहिती घेऊ। त्याला आपण रिंग शूज असे म्हणतो। ते आपल्या अँकल पर्यंत असतात। काहींची साईज ही इथपर्यंत असते, काहींची साईज इथपर्यंत असते। बॉक्सिंगचे शूज हेही वेगवेगळ्या कलरमध्ये भेटतात। यानंतर आपण बॉक्सिंगमध्ये क्रॅप बँडेज कसे बांधले जातात याची माहिती घेऊ। हे बॉक्सिंगचे क्रॅप बँडेज, आता हे आपण कसे बांधायचे याबद्दल माहिती घेऊ। सर्वप्रथम आपल्या हातामध्ये काय अंगठी वगैरे असेल, कड असेल, ते आपण काढून आपण आपल्या बॅगमध्ये ठेवून द्यायचं। हे क्रॅप बँडेज जे आहे हे कसं बांधायचं ते आता पाहूया। याच पद्धतीने आपण आता दुसऱ्या हाताला क्रॅप बँडेज बांधून घेऊ।
तर या पद्धतीने क्रॅप बँडेज बांधले जातात. क्रॅप बँडेज का बांधले जातात? जे आपण डायरेक्ट ग्लोव्स जर घातले तर एखादा जर फटका आपल्या जोरात बसतात आपल्या हाताला कोणत्या प्रकारची इजा होऊ नये म्हणून हे क्रॅप बँडेज बांधले जातात. कारण जे आपलं मनगट असतं त्याला जेव्हा आपण स्टेट पंच मारतो किंवा ते सांगेल स्टेट पंच वगैरे म्हणजे काय ते जेव्हा आपण बॉक्समध्ये कोणत्याही पंच मारतो तेव्हा जे आपले हे बोन असतात यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये किंवा ते बेंड होऊ नये आपल्या हाताला सपोर्ट व्हावं म्हणून मनगटाला सपोर्ट व्हावं जे हे बोनस त्याला सपोर्ट व्हावं म्हणून हे क्रॅप बँडेज बांधले जातात आणि त्याच्यावरतून ग्लव्स घातले जातात. जेव्हा आपण रिंगमध्ये मॅच खेळायला जातो तेव्हा प्रथमतः जो रेफरी आलेला असतो रेफरी आधी आपला क्रॅप बँडेज पूर्ण चेक करतो की तुम्ही आतमध्ये काही घातलं आहे किंवा नाही हे सर्व चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्लव्स चढवले जातात. तो आपला माउथगार्ड सुद्धाही चेक करतो की माउथगार्ड तुम्ही व्यवस्थित घातला आहे की त्यासाठी तुम्हाला तो या पद्धतीने आकार आणला होतो जेणेकरून त्याला चेक करता येईल की तो कशा प्रकारे तुम्ही ते माउथगार्ड घातले. त्यानंतर ग्लव्स घातले जातात व मुली असेल तर मुलींना हेडगार्ड घातलं जातं आणि नंतर मॅच सुरू केली जाते. आता आपण बॉक्सिंगमध्ये कोणते पंच यूज केले जातात कोणत्या प्रकारचे पंच मारले जातात याबद्दल आणि हा बॉक्सिंग हा खेळ नेमका कसा खेळला जातो याबद्दल माहिती घेऊया. आता आपण बॉक्सिंगमध्ये स्टेट पंचची माहिती घेऊ. स्टेट पंचेस कशा पद्धतीने केले जाते हे मी तुम्हाला सांगणार आहे. बिगिनर पासून म्हणजे सुरुवातीच्या बॉक्सर पासून अतिशय जो नॅशनल इंटरनॅशनल खेळलेला आहे त्या बॉक्सर पर्यंत त्याला हे प्रत्येकाला ही स्वतःची शॅडो पंचिंग करावीच लागते. कारण बॉक्सिंगचं बेसिक आहे आणि त्यामुळे बॉक्सरच्या पंचिंगमध्ये अॅक्युरसी येते. आता स्टेट पंचेस करताना प्रथमतः लेफ्ट हात पुढे घेऊन बॅक पायावरती त्याचा सपोर्ट असतो लाईक 1 2 या पद्धतीने स्ट्रेट पंचेस करायचे असतात. स्ट्रेट पंचेस करताना आपल्या समोर भिंत असो पोल असो कोणत्याही गोष्ट असो तिथे असं निशान केलं जातं. आता मी दोरीने केले तुम्ही ते असं खडूनही करू शकतात. खडून निशान करून एकदम अॅक्युरेट त्याच निशाणावरती आपला पंच बसला पाहिजे. आपण आता मी तुम्हाला स्ट्रेट पंचेसचे डायरेक्ट डेमो दाखवते कसा करतात. अशा प्रकारे स्टेट पंचेस केले जातात. हे स्टेट पंचेस रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्या स्ट्रेंथनुसार आपण कितीही वेळ करू शकतो. तुम्ही जितक्या वेळ स्टेट पंचिंग करा तितकी तुमच्या पंचमध्ये अॅक्युरसी येते. आता आपण बॉक्सिंगमध्ये हुक स्टेट पंचेस शिकलो. आता आपण हुक कसे मारायचे हे शिकू. हुक म्हणजे थोडक्यात काय, आपण पंचेस मारताना आपल्या हाताचा आघात असा 90 डिग्री डायरेक्ट प्लेअरच्या जॉलाईन पर्यंत गेला पाहिजे जेणेकरून स्टेट पंचेस मारता मारता जेव्हा तुम्ही हुक मारता तेव्हा तुमचं पावर त्याच्या जॉलाईन जे तिथे लागून तिथे तुम्हाला पॉइंट भेटू शकतो. आता आपण हुक बघूया. 1 2 हुक या पद्धतीने हुक मारला जातो. हुक तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये मारू शकता. आता कॉम्बिनेशन मध्ये कसं हे मी तुम्हाला सांगतो. 1 2 हुक हुक या पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये मारू शकता. यामध्ये तिसरा पंच ऍड होतो तो म्हणजे अप्परकट. आता आपण पंचचा तिसरा प्रकार अप्परकट हे बघणार आहोत. अप्परकट म्हणजे काय असतो, जो आपण स्ट्रेट पंच मारताना पूर्ण खालून जो पूर्ण खालून अपोनंटच्या चीनला जो लागला जातो त्याला अप्परकट असे म्हणतात. आणि अप्परकट हा अप्परकट पंच मारल्यानंतर सगळ्यात जास्त चान्सेस असतात की अपोनंट नॉकआउट होईल म्हणून. आणि पूर्ण मॅच मध्ये जर तुम्हाला 3 वेळेस अपोनंटला तुम्ही जर 3 वेळेस नॉकआउट पंच मारला तिथं आरएसी बाउट होऊन जाते व तुम्ही विन होऊ शकतात. आरएसीलाच टेक्निकल नॉकआउट असे म्हणतात. आता अप्परकट कसा मारतात हे मी तुम्हाला सांगते. 1 2 पूर्ण खालून जोर लावून हा समोरच्या चीनला समोरच्या अपोनंटच्या चीनला मारला जातो. म्हणजे तो इथे लागल्यामुळे त्याचा पूर्ण जे बॅलन्स असतो तो हलतो व तो तिथे प्लेअर नॉकआउट होण्याची दाट शक्यता असते. आता आपण कॉम्बिनेशन पंचिंग कशी केली जाते म्हणजे स्टेट पंच हुक अप्परकट या तिन्हींची करून कॉम्बिनेशन कसे मारले जातात आणि ते मारून तुमची स्ट्रेंथ कशी वाढेल हे आपण बघूया. आता आपण हे हुक बघितला कसा मारता येतो. आता ही आपली बॉक्सिंगची किट बॅग आहे.
हिच्यावरती किट बॅग वरती बॉक्सिंगची प्रॅक्टिस केली जाते. हिच्यावरती आपण प्रॅक्टिस करणार आहोत. पण जे काही बिगनर असतात, जी काही मेन स्ट्रेंथ असते, ती तुम्हाला कॉम्बिनेशन प्रॅक्टिस आणि शॅडो पंचिंग केल्यानंतरच मिळते. शॅडो पंचिंग आता आपण कशी करायची हे बघून त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कसे युज करायचे, म्हणजे हुक, अपरकट किंवा सिंगल पंच, स्ट्रेट पंच कसे मारायचे हे आपण कॉम्बिनेशन मध्ये आता बघूया. हे पंचिंग करताना, ह्या पंचिंग करताना आपली ब्रिथिंग कशी आहे, म्हणजे पंच मारताना आपलं श्वासोच्छवासावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं असतं. तुम्ही ज्या पद्धतीने ब्रिथिंग कराल त्या पद्धतीने तुम्ही श्वास घेऊन जितका जोरात श्वास सोडाल तितकी तुमची पॉवर ही जास्त प्रमाणात लागते. ती म्हणजे तुम्ही जे पंचिंग करताय त्याच्यासोबत तुमची ब्रिदिंग पॉवर सुद्धा वाढली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला रोज योगा, प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं ठरतं. स्ट्रेट पंचिंग किंवा ह्या सगळ्या पंचिंग करताना तुमचं जे फुटवर्क असतं याच्याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं असतं. फुटवर्कमध्ये जेव्हा तुमचा स्ट्रेट पंच जातो, जेव्हा पहिला जेव्हा तुम्ही लेफ्ट काढता तेव्हा तुमच्या पायाची मुवमेंट, पुन्हा दुसऱ्या हात काढताना तुमच्या लेफ्ट पायाची मुवमेंट, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं ठरतं. बॉक्सिंग मध्ये स्ट्रेट पंच करताना आपले फुटवर्क करे, म्हणजे जे आपले पंच जातात त्यानुसार आपले पाय पुढे जाणं ह्या गोष्टीला खूप महत्व असतं. त्यालाच आपण स्टेपिंग असे म्हणतो. स्टेपिंग का गरजेचे असते, जेव्हा आपण मॅच मध्ये खेळतो तेव्हा जो समोरचा प्लेअर असतो, जर त्याने आपल्याला नॉकआउट मारला किंवा त्याने डायरेक्टली पंच आपल्या नाकावरती मारला तर आपला बॅलन्स हलतो. आणि बॅलन्स हलतो त्यामुळे जर आपले फुटवर्क हे जर स्ट्रॉंग असेल तर त्याने किती नॉकआउट पंच मारला तरी आपला बॅलन्स स्टेबल राहतो. आणि जर बॅलन्स स्टेबल जर नाही राहिला तिथं त्याने पंच मारल्यानंतर तुम्ही हरण्याची शक्यताही दाट असते. त्यामुळे बॉक्सिंगमध्ये स्टेपिंगला खूप महत्व आहे. बॉक्सिंगमध्ये फक्त अप्पर बॉडीचा युज केला जातो आणि हातांचा युज केला जातो. जर तुम्ही बॉक्सिंग करताना पाय उचलला किंवा अप्पर लोअर बॉडीमध्ये जर काही केलं तुम्हाला DQ दिला जातो, म्हणजेच तुम्ही डिस्क्वालिफाय होतात. आणि बॉक्सिंगमध्ये तुम्हाला फक्त चेहऱ्यावरती, चिनवरती, फोरहेडवरती आणि चिनवरती आणि नाकावरती पॉईंट असतो, आणि इथे छातीवरती असतो, इथे पोटाच्या तिथे पॉईंट असतो. बाकी हा म्हणजे ही जी अप्पर बॉडी असते इथपर्यंत पॉईंट असतो. कंबरेच्या खालच्या भागावरती तुम्ही मारलं तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जातं. बॉक्सिंगमध्ये तुम्ही जेव्हा मॅच खेळत असतात तेव्हा तुम्हाला प्लेअरच्या फेस टू फेस राहणं खूप गरजेचं असतं. त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पंच करावे लागतात. जर तुम्ही खूप वेळेस खाली बघितलं किंवा प्रारंभाला जर पाठ दाखवली तर तिथे तुम्हाला DQ दिला जातो. त्याच पद्धतीने प्लेअरला असं पकडून त्याला मारणं किंवा पकडून त्याच्या मागच्या बाजूला मारणं हे सुद्धा बॅड पॉईंट म्हणून काउंट केलं जातं. तुम्हाला तिथे DQ म्हणजे डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. त्यानंतर आपण आता बॉक्सिंगची ही जी बॅग आहे, ही पंचिंग बॅग आहे, ह्यावरती पंचेस कसे करायचे हे आपण शिकणार आहोत. जेव्हा प्लेअर ह्या बॅगवरती पंचिंग करतो तेव्हा कोचचं काम असतं त्या बॅगला प्लेअरच्या दिशेने या पद्धतीने हलवणे. ह्या पद्धतीने जेव्हा बॅग हलती, जेव्हा हा पंच येतो तेव्हा बरोबर प्लेअर या पद्धतीने पंच मारतो. म्हणजे ज्या पद्धतीने बॅग अशी हलते त्या पद्धतीने प्लेअर हा पंच करायचे कामं करतो. म्हणजे तुम्हाला मॅचमध्ये माहित नसते की प्लेअर तुम्हाला कोणत्या बाजूने मारणार आहे. आणि कोचचं काम काय असतं की प्रत्येक वेळेस बॅग अशी हलवून ह्या साईडने म्हणा किंवा ह्या साईडने म्हणा अशी प्लेअर पर्यंत बॅग नेणे व त्या प्लेअरकडनं पंचची प्रॅक्टिस करून घेणे. त्यामुळे काय होतं की आपली जी क्विकनेस असतो तो वाढतो आणि आपल्याला पुरतून पंचेस आला तर आपला बॅलन्स न हलता आपली मेंटल स्ट्रेंथ वापरून पंच झेलण्याची शक्ती आपल्याला भेटते. आता किट बॅग वरती पंचिंग करताना आपण ग्लव्सचा वापर करू. पंच ग्लव्स घालताना हात असतात आपले हे त्याच्यामध्ये गेले पाहिजे. म्हणजे आपला हात पूर्ण इथपर्यंत टच झाला पाहिजे, अंगठे टच झाला पाहिजे आणि ग्लव्स हे असे पॅक पद्धतीने घातले जातात. याच पद्धतीने आपण दुसरे ग्लव्स घालून घेऊ. ग्ल
ग्लव्स आहे पूर्ण पॅक असले तरच ते तुमचा पॉवर हा व्यवस्थित लागतो. ग्लव्स ही आपल्या साईजनुसार वेगवेगळ्या पद्धतीने भेटतात. 8 नंबर, 10 नंबर, 12 नंबरचे ग्लव्स भेटतात. हे झाले पॅक पद्धतीने ग्लव्स. आता आपण बॅगवरती स्ट्रेट पंचेस कसे मारायचे हे बघू. यालाच आपण लेफ्ट राईट या पद्धतीने म्हणतात. लेफ्ट राईट पुन्हा बॅक येऊन लेफ्ट राईट पुन्हा बॅक येणे या पद्धतीने आपण बॅक प्रॅक्टिस करू शकतो. सत्यजी तिकडे बॅक धर. जेव्हा प्लेअर हा बिगिनर असतो तेव्हा कोचने किंवा दुसऱ्या एखाद्या प्लेअरने बॅक पकडून ठेवून त्याच्याकडनं 1-2 हे पंचेस किंवा बघा 1-2 हा एक पंचेस लेफ्ट साईड, हा दुसरा पंचेस 1-2-3, हा तिसरा पंचेस 1-2-3-4, हा चौथा पंचेस. या पद्धतीने स्ट्रेट पंचेस कॉम्बिनेशन पंचेस मारून घ्यायचे. एक राऊंड मी तुम्हाला मारून दाखवते. बॅक येणे 1-2-3, बॅक येणे 1-2, बॅक येणे 1-2-3, बॅक येणे 1-2-3-4, बॅक येणे. या पद्धतीने कॉम्बिनेशन पंचेस प्रॅक्टिस मध्ये प्लेयर्स करणं करून घ्यायचं. या पद्धतीने बॅगवरती स्ट्रेट पंचेस केले जातात. यानंतर आपण कॉम्बिनेशन पंचेस कसे मारायचे, हुक स्ट्रेट पंचेस प्लस हुक कसं मारायचं बॅगवरती हे आपण शिकू. यामध्ये स्ट्रेट पंचेस, हुक आणि अप्पर हे तिन्ही पंचेस आपण शिकून घेऊ. 1-2 हा झाला स्ट्रेट पंचेस, हा झाला हुक, हा झाला अप्पर. आता हा कॉम्बिनेशन मध्ये कसे मारायचा हे आपण बघू. या पद्धतीने कॉम्बिनेशन मध्ये हा पंचेस मारला जातो. बॉक्सिंग खेळताना कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जेव्हा हा स्ट्रेट पंचेस मारतो तेव्हा तुमचा ह्या हाताचा गाडी चिन पशी असलं पाहिजे. चिन जवळ असणं खूप महत्वाचं, कारण जेव्हा आपण हा पंच मारतो जर आपलं गाड खाली असलं तर अपोनंटचा दुसरा हात आपल्या इथे येऊन तो पॉइंट घेऊन जाऊ शकतो. म्हणून कधी पण पंचेस मारताना जेव्हा एक पंचेस आपला निघतो तेव्हा हे गाड इथं असणं गरजेचं आहे आणि हा पंच निघायच्या तिकडचा पंच गाड जवळ येणं महत्वाचं ठरतं. गाडला तितकंच महत्व असतं, परंतु जितके आपण पंचेस समोरच्याला मारतो तितकंच आपले पंचेस खाण्याची शक्ती आपल्याकडे तेवढी स्ट्रॉंग पाहिजे. आणि समोरच्याला आपण जितके पंच मारतो तितकेच पंच आपली वाचवायची शक्ती पाहिजे. जर आपल्याला समोरचे पंच वाचवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला डॉच करणं किंवा डक करणं ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. आता डॉच म्हणजे काय, डक म्हणजे काय हे आपण बघू. डॉजिंग कशी काढता, जेव्हा समोर जाता पंच येतो तेव्हा ह्या साईडने झुकणं किंवा खालून ह्या साईडने होणं, इकून ह्या साईडला होणं याला डॉजिंग म्हणतात. तू आता मला लेफ्ट पंच मार, या साईडला डक होणं याला म्हणतात डक होणं. आता राईट मार, या पद्धतीने आपण त्याला हुक मारू शकतो. लेफ्ट काट, या पद्धतीने त्याच्या चीनवरती पंच बसतो आणि तो नॉकआउट होतो. तर कंटिन्यू पंचेस या पद्धती. यानंतर आता डक कसं करायचं हे शिकू. कर या पद्धतीने डक असत. आता कंटिन्यू पंचेस करायचे. या पद्धतीने तुम्ही त्याला मारू शकता. अशा पद्धतीने डॉजिंग डगिंग केली जाते. ही प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत किंवा सोलो पद्धतीने करू शकतात. बॉक्सिंग मध्ये शॅडो पंचिंगला खूप जास्त महत्व असतं. तुम्हाला कोणी पार्टनर जरी नसला तरी तुम्ही सेल्फ असून 3-3 मिनिटं 4-4 मिनिटं तुमच्या स्ट्रेंथनुसार शॅडो पंचिंग करून तुमची स्ट्रेंथ पॉवर ही वाढवू शकतात. बॉक्सिंग मध्ये सगळ्यात जास्त महत्व आपल्या शोल्डर पॉवरला असतं आणि मसलला असतं. त्याच पद्धतीने लेग पॉवरलाही महत्व असतं. तुमच्या लेग मध्ये जितकी स्ट्रेंथ जास्त तितका तुमचा बॅलेन्सिंग जी असते ती तुमची जास्त प्रमाणात वाढते. त्याचप्रमाणे तुमच्या ऍब्डोमिनल वर्कआउटही खूप महत्वाचं असतं, कारण समोरच्याची तुमच्यापेक्षा हाईट कमी असेल तर तुम्हाला तो घुसून मारेल. घुसून त्याचे पंच तुमच्या फक्त पोटापर्यंत येऊ शकतात. तुमचे पोट जितकं स्ट्रॉंग असेल त्यासाठी तुम्हाला कोर वर्कआउट करणं, ऍप्स मारणं हे महत्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला पूर्ण बॉडीची स्ट्रेंथ असणं
महत्वाचे असतं. त्यासाठी तुम्हाला रोज डिप्स मारणे, जोर काढणे, सपाट्या मारणे, पुलअप्स मारणे, रनिंग करणे, रोज प्राणायाम, योगा करणे हे महत्वाचं ठरतं. ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून तुम्ही जेव्हा बॉक्सिंगची प्रॅक्टिस करतात तेव्हा तुम्ही एक उत्तम बॉक्सर म्हणून नावरूपाला येतात. या पद्धतीने आज आपण बॉक्सिंग या खेळाची माहिती बघितली. यामध्ये जर तुम्हाला अजून काही वाटत असेल तर तुम्ही मला पुढच्या तासाला विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू.